आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. महायुतीच्या जागाटपाचा तिढा कायम. शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये वर्षावर 2 तास चर्चा. 2 तासांच्या बैठकीनंतरही तोडगा निघू शकला नाही. महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी. अमित शहानी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली. शहा पुन्हा शिंदे फडणवीस अधिजदांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. सांगलीनंतर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटामध्ये वाद. दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंचं नाव चर्चेत पण काँग्रेसचाही दावा. वर्षा गायकवाडांसाठी काँग्रेसची दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी. काँग्रेसकडून राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर. कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती तर सोलापूरमधून प्रणिती शिंदेना लोकसभेची उमेदवारी. काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित तर नंदुरबारमधून के सी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवींच्या नावावर शिक्कामोर्तब. नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी काळगे तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर. वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार. वसंत मोरेंची टीव्ही 9 मराठीला एक्सक्लुझिव्ह माहिती. पुणे लोकसभा लढण्यावर वसंत मोरे ठाम. एकदा ठरलं की ठरलं. वसंत मोरेंचं व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल. थंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे अपक्ष लोकसभा लढवणार. पुण्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी. रवींद्र धंगेकरांच्या पोस्टरवर भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो. धंगेकरांचं पोस्टर व्हायरल.